कर्नाटक घटनेचा साताऱ्यातील शिवप्रेमींनी केला निषेध व्यक्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केला दुग्धाभिषेक. कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केल्याचे पडसाद साताऱ्यात देखील उमटले असून साताऱ्यातील शिवप्रेमींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. पोहे नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. समाजकंटकांना तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी यावेळी साताऱ्यातील शिवप्रेमीकडून करण्यात आली. भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज जे संबंध महाराष्ट्राचेच नव्हे तर जे देशाचे आराध्य आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटकमध्ये त्याची राजधानी बेंगळुरू या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची काल रात्री विटंबना करण्यात आली. हा देशामध्ये जघन्य अपराध आहे. अशा समाजकंटकांना भर चौकामध्ये ठेचून मारलं पाहिजे, फाशी दिली पाहिजे. त्याच वेळेस असले प्रकार बंद होतील. साताऱ्यामध्ये सुद्धा मध्यंतरी मंदिराची विटंबना करण्यात आली होती. असे प्रकार, दंगलीचे प्रकार महाराष्ट्रामध्ये झाले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना टार्गेट करून हिंदू समाजावरती हा एक फार मोठा आतंकवादी हल्ला अशाच प्रकारे हा केला जातोय. त्यामुळं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त भाजपा म्हणा किंवा सर्व हिंदुत्ववादी संघटना यांचा तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करत आहोत. आणि जाहीर निषेधच नाही आहे, आमची देश सरकारला ही मागणी आहे की ह्या असल्या हरामखोरांवरती ताबडतोब कारवाई करावी. अन्यथा जर जनप्रक्षोभ झाला तर या सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील. असल्या हरामखोरांना आम्ही पुन्हा एकदा सांगतो, भर चौकात ज्यावेळेस तुम्ही फाशी देताल त्याच वेळेस हा सर्व प्रकार थांबेल. अन्यथा हा प्रकार थांबणार नाही. आणि शिवाजी महाराजांचे मावळे कदापि या विषयाबद्दल शांत बसणार नाही. शासनाने याच्यावरती त्वरित कारवाई करावी व जे असले कोणी समाजकंटक असतील त्यांना त्वरित याच्यावरती अटक करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जाणून बुजून अशा काही गोष्टी आहेत त्या घडवल्या जात आहेत का? हा जाणून बुजूनच प्रकार घडवला जातोय. कारण की हिंदू समाज हा सहिष्णू आहे असं त्यांना फक्त वाटतं. पण हिंदू समाज हा यदा यदा ही धर्मस्य या श्लोकाचा सुद्धा अर्थ जाणतो हे प्रत्येकानं समजून घ्यावं. सहिष्णू आहे म्हणून तुम्ही आमच्यावरती घाला घालताना आम्ही शांत बसू. आमचंसुद्धा सुदर्शन चक्र बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. वाघ नखं कुठं लावायची आम्हालासुद्धा चांगलंच कळतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं.